नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे माझ्या चॅनलवरती स्वागत करतो. आज आपण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. विषय आहे पॉलिटी, ज्याचा सब्जेक्ट कोड आहे 287. नोव्हेंबर 2018 झालेला हा पेपर TYBA 80:3 वेळ होती. त्यावेळेस सर्वसाधारण सूचना आपल्याला माहीत आहे. आपण प्रश्न क्रमांक 1 वळूया. त्यातला पहिला उपप्रश्न ए, व्यवस्था म्हणजे काय ते लिहून व्यवस्थेचे ठळक वैशिष्ट्ये लिहा. बी, राजकीय व्यवस्थेची कार्यपद्धती थोडक्यात स्पष्ट करा. सी, भारतीय राज्यघटनेत कोणकोणत्या घटकांचा अंतर्भाव होतो ते थोडक्यात लिहा. डी, राज्यव्यवस्थेचे उत्तम उदाहरण कोणते आहे ते थोडक्यात लिहा. ई, संघ राज्यव्यवस्थेतील आणीबाणीविषयी माहिती लिहा. प्रश्न क्रमांक 2, पहिला उपप्रश्न ए, संघ राज्यव्यवस्थेतील फुटीरतेच्या राजकारणाविषयी थोडक्यात माहिती विशद करा. बी, संघ राज्यव्यवस्थेतील नव्या दिशा कोणत्या आहेत ते सविस्तर लिहा. सी, राजकीय व्यवस्थेतील मताधिकारांचा सिद्धांत थोडक्यात स्पष्ट करा. डी, यादी मतदान पद्धतीविषयी सविस्तर माहिती लिहा. ई, सार्वमत प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती विशद करा. प्रश्न क्रमांक 3, पहिला उपप्रश्न ए, राज्यव्यवस्थेतील सत्ता कक्षाचे महत्त्व सविस्तर स्पष्ट करा. बी, एकपक्षीय राजवटीतील पक्षाची भूमिका सविस्तर स्पष्ट करा. सी, भारतात स्वतंत्र चळवळीच्या काळात काँग्रेस आणि शेड्यूल कास्ट फेडरेशनने कोणती मूल्ये उचलून धरली होती ती मूल्ये लिहा. डी, दुसऱ्या महायुद्धापूर्वी जर्मनी व इटली देशात पक्षाची सत्ता कशी होती ते स्पष्ट करा. ई, विधिमंडळाची कायदेविषयक कामे स्पष्ट करा. प्रश्न क्रमांक 4, पहिला उपप्रश्न ए, विधिमंडळ व शेषाधिकार याच्याविषयी सविस्तर माहिती लिहा. बी, भारतात एकात्म स्वरूपाची न्यायरचना असून तिचे स्वरूप कसे आहे ते स्पष्ट करा. सी, विधिमंडळ रचनेतील जातीय प्रतिनिधित्वाचे स्वरूप स्पष्ट करा. डी, अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह या प्रथम सभागृहाची रचना स्पष्ट करा. ई, राजकीय कार्यकारिणीची प्रमुख कार्ये लिहा. तर अशा पद्धतीने आपण पॉलिटी, ज्याचा सब्जेक्ट कोड 287 TYBA पेपर, याचे स्वरूप या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतले आहे. या व्हिडिओचा आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्की मोठ्या प्रमाणात फायदा होईल, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे प्रिव्हियस इयर प्रश्नपत्रिकेमधनं 50% प्रश्न हे रिपीट होण्याची शक्यता असते. त्या दृष्टीने हा व्हिडिओ आपल्याला नक्की मदत करेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला तसेच माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.